नमस्कार, माझं नाव भूषण मवले, राहणार पिंपळा बसवंत, तालुका निपाड, जिल्हा नाशिक. मला जो विषय दिला आहे आज, तो काळ्या व्हरायटीविषयी. तर आपण काळ्या व्हरायटीविषयी एप्रिल छाटणीनंतरचे नियोजन या बाबतीत माहिती घेऊया. तर काळ्या व्हरायटीमध्ये जनरली शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल, जम्बो ह्या व्हरायटी बऱ्यापैकी आत्तापर्यंत फायदा देत आहे. तर एप्रिल छाटणी झाल्यानंतर साधारण त्याच्यावर एक जनरल 30 ते 35 याप्रमाणे काळी जर ठेवली, काळ्याचं नियोजन केलं, तर काळी पण चांगल्या प्रकारे वंचते आणि बऱ्यापैकी त्याच्यात आपल्याला उत्पन्न घेता येतं. तर याच्यात बऱ्याच अंशी सपकेनचा मेन रोल आहे. म्हणजे व्हरायटी वाईज तुमचं शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल, जम्बो या तिन्ही व्हरायटीमध्ये सपकेन हे मेन कार्य करतं. तर शरद सीडलेसची जनरली जी आपण सपकेन करतो, ती साधारण 5व्या ते 6व्या पानावर करायला पाहिजे, म्हणजे बऱ्यापैकी त्याचं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. जम्बोमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुमचं डबल सपकेन, बेळाचे सपकेन, अशा सपकेनच्या प्रकार आहेत. तर माझ्या दृष्टीनं जम्बोमध्ये डबल सपकेनचा फार फायदा होतो. म्हणजे एक पहिली 3री पानावर, दुसरी 5व्या पानावर. म्हणजे ह्या दृष्टीनं दोन्ही पण टायगर बर्ड मिळतात. त्या टायगर बर्डमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येतं. कॅन त्याच्यात एप्रिलमध्ये तुम्ही जर शेंडा चांगला करून घेतला, तर कार्बोहायड्रेट्स चांगले स्टोर होतात झाडामध्ये आणि आपल्याला छाटणीला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. आता रोग आणि कीड, तर एप्रिलमध्ये साधारण बऱ्यापैकी डावणीचं एवढं इन्फेक्शन नसतं, पण भुरीला बऱ्यापैकी जपावं लागतं. त्यासाठी आपण काही अंतरपाळी आणि स्पर्शजन्य असे दोन्ही पण फवारणी घेतो. यात आपल्याला तर आपण बघितलं की भुरीसाठी काळ्या व्हरायटीमध्ये बऱ्यापैकी चांगलं नियोजन करावं लागतं. तर भुरीचं नियोजन जे आहे, तर सपकेनपासूनच आपल्याला फवारणी घ्यावं लागते. म्हणजे ज्यावेळेस भुरी आपण यूज द्यायची नाही, तर त्याचं प्रिव्हेंटिव्ह आपल्याला स्प्रे घ्यावा लागतं. तर त्याच्यात आंतरपाळी स्प्रे खूप महत्त्वाचे. तर आता बरेच मॉलिक्यूल नवीन आले, त्यात मॉलिक्यूल चांगले रिझल्ट मिळत आहे. शेवटला आपण भुरीसाठी बोर्डो मिश्रण मारतो, फवारतो आपण. तर बोर्डो मिश्रणाचा pH खूप महत्त्वाचा आहे ह्या व्हरायटीमध्ये. कारण ज्यावेळेस आपण बोर्डो फवारणी करतो, त्याच्यात जर pH जास्त असेल किंवा कदाचित कमी असेल, तर काळीच्या व्हरायटीचे पानं असतात ते नॉर्मली फार सेन्सिटिव्ह राहतात, तर त्यांनी बऱ्यापैकी डॅमेज होतात आणि ते आपल्याला पुढं जाऊन टिकत नाही. ते पानं काळ्या व्हरायटीमध्ये, स्पेशल थॉम्सन वगैरे व्हरायटीमध्ये ते टिकतात, पण काळ्या व्हरायटीमध्ये ते टिकत नाही. दुसरी एक समस्या येते की काळी वंजत नाही. काळी व्हरायटीमध्ये जर तिथं क्षारता जास्त असेल जमिनीत, तर क्षारतेसाठी पण आपण कमी होण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे. त्याविषयी जर क्षारता जर तुमची कमी झाली, तरच ती काळी वंजते आणि बुरशी पण बऱ्यापैकी, म्हणजे पानं रफ होऊन बुरशी पण बऱ्यापैकी अटॅक करत नाही. हे झालं काळ्या व्हरायटीविषयी त्याचं मॅनेजमेंट. दुसरी त्याचं म्हणजे लवकर काळी वाजण्यासाठी तुम्ही पोटॅश आणि सल्फर हे जर बऱ्यापैकी अवेलेबल केलं काळ्या व्हरायटीतलं, तर तुमचं रोगराई पण, म्हणजे बुरशी किंवा भुरी किंवा डावणी, ते बऱ्यापैकी कमी येतं आणि पुढे उत्पन्न चांगलं मिळेल आपल्याला. ह्या हिशोबानं जर तुम्ही सल्फर आणि पोटॅश हे चांगलं अवेलेबल केलं तर फायदेशीर आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल आणि भविष्यात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमची वेबसाईट forkisan.com वर सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकता.